कक्षात आपण बघितलं शिरीष त्यांच्या शाळेमध्ये शिकायला गेला, पहिल्या दिवशी गेला आणि पहिली शिक्षकांनी त्याच्यात गत वाजवून दाखवली, लागातले गत वाजवून दाखवली आणि लागातले गत वाजवून दाखवत असताना शिक्षकांकडे आणि नानांकडे आईबाईने शिरीष बघत होता आणि शिरीषने लेखकांनी ज्या वेळेला शिरीषच्या वडिलांकडे म्हणजे नानांकडे पाहिले तेव्हा नानांच्या चेहऱ्यावरती समाधान त्यांना दिसले, म्हणजे त्यांना खूप आवडलेलं असं वाटलं. पुढे आपण बघूया. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. आणि मग शिरीष काय म्हणाला, ठीक आहे आता आपण जाऊया असं त्यांना म्हणाला. आणि पिता पुत्र, पिता म्हणजे नाना त्याचे वडील आणि पुत्र म्हणजे शिरीष, हे दोघही उठले. मीच आपण म्हणून विचारले, काय कसं काय वाटलं एकंदरीत. मग लेखकाने त्यांना विचारलं, काय कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत, म्हणजे हा सगळं मी जे वाजून दाखवले कसं कसं काय तुमचं मत काय याच्यावरती असं त्यांनी विचारलं. वा उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. म्हणले का शिरीष काय म्हणाला, शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. वा उत्कृष्ट, म्हणजे खूप छान असं त्याने शिरीषनेच मधेच उत्तर दिले. मला त्याच्या आगाव स्वभावाचा राग आला. बघा लेखकांनी कुणाला विचारलं होतं, शिरीषच्या वडिलांना. मग शिरीषच्या वडिलांनी उत्तर दिलं का, नाही. मग मध्येच शिरीषने उत्तर दिलं, खूप छान खूपच छान असं मध्येच उत्तर दिलं. पण हा त्याचा म्हणजे एक विद्यार्थी असून मध्येच उत्तर देतोय हा याचा त्यांना राग आला, शिक्षकांना राग आला. आपण कुठे असता कामाला, मोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. आणि शिरीषनेच पुन्हा त्यांना विचारलं, सर आपण कुठे असता कामाला, तुम्ही कामाला कुठे असता असं त्याने त्यांना विचारलं. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण या उलट ते कौतुकाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. पण लेखकांना काय वाटलं की हा शिरीष हा मुलगा आहे, विद्यार्थी आहे, मग हा विद्यार्थी आपल्याला मध्ये मध्ये उत्तरं देतोय, मध्ये मध्येच बोलतोय. आपण विचारलेला प्रश्न त्याच्या वडिलांना आपण हाच मुलगा उत्तर देतोय मध्ये मध्ये, मग हे त्याच्या वडिलांना आवडणार नाही असं लेखकांना वाटलं होतं. आणि त्याच्याबद्दल त्याला ना त्याचे वडील म्हणजे नाना हे ओरडतील सुद्धा असं लेखकांना वाटलं होतं, पण तसं झालं नाही. नियमितपणे रोज पिता पुत्रांची जोडी येऊ लागली. आणि नियमितपणे, नियमित म्हणजे रोज रोज पिता पुत्र म्हणजे वडील आणि शिरीष हे दोघंही रोजच्या रोज येऊ क्लास शाळेमध्ये येऊ लागले. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. आणि शिरीषची जी प्रगती होती म्हणजे शिरीष जसं जसं शिकत होता लवकरात लवकर तो ऍक्सेप्ट करत होता, शिकत होता, मग ही त्याची प्रगती, ही प्रगती पाहून लेखक सुद्धा हैराण झाले होते, आश्चर्यचकित होत होते. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि त्याचा हात जो होता तो व्हायोलिन वाजवण्यासाठी खूपच हलका असा त्याचा हात होता. आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती, म्हणजे स्मरण शक्ती, त्याची बुद्धिमत्ता ही खूपच चांगली होती, दांडगी म्हणजे खूपच चांगली होती. सर्व त्यांच्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी होते त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याची आकलन शक्ती खूप अशी चांगली होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत, मी पण त्यांच्याशी बोलत असे. बघा नाना रोज यायचे शिरीष बरोबर, नाना त्याच्याबरोबर शाळेमध्ये रोज यायचे, पण नाना एकही शब्द बोलत नसत. पण त्यांच्या आणि मग लेखकांनी सुद्धा ठरवलं की आपण सुद्धा त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही, मग लेखक सुद्धा त्यांच्याशी बोलत नसे. हा हा म्हणतात 3 महिने निघून गेले. हा हा म्हणतात 3 महिने, मतलब 3 महिने निघून गेले. आणखी 3 महिन्यांनी येणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष अशीच प्रगती कायम राहू. बघा 3 महिने होऊन गेले आणि आणखी 3 महिन्यानंतर त्यांच्या विद्यालयाचा एक कार्यक्रम होणार होता, संगीत विद्यालयाचा एक कार्यक्रम होणार होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये शिरीषला आपण कार्यक्रम द्यायचा, म्हणजे शिरीषला पार्टिसिपेट करण्यासाठी त्याला आपण संधी द्यायची असा त्यांनी निश्चय करून टाकला. आणि त्यांना त्यांनी शिरीषला सुद्धा सांगितले, शिरीष अशीच प्रगती कायम असू दे, म्हणजे अशीच तुझी प्रगती तू करत राहा. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती. बघा आणि शिरीषला असं सांगितल्यानंतर शिरीष खूप खुश होईल असं त्याला त्या लेखकांना वाटत होतं. म्हणून तुझा कार्यक्रम ठेवणार हे तुझा आपला जो संगीत विद्यालयाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये तुला पार्टिसिपेट करायचं आहे असं सांगितल्यानंतर लेखकाला खूप शिरीषला खूप आनंद होईल असं लेखकांना कल्पना लेखकांच्या मनामध्ये कल्पना आली होती. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काही भावना दिसल्या नाही. पण लेखकाने ज्या वेळेला त्याला सांगितलं त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाच्या भावना त्याला लेखकांना दिसल्या नाहीत.
इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला आणि एवढंच नाही तर त्याचा चेहरा जो होता तो थोडा उतरला म्हणजे डाऊन झाला. तो विचार करू लागला, त्याला सांगितलं की पार्टिसिपेट करायचं आहे तरी सुद्धा तो खुश नाही झाला आणि तो त्याचा चेहरा थोडा उतरला. मी विचारले काय तुला हे ऐकून काहीच आनंद नाही आनंद वाटत नाही का? आणि मग लेखकाने त्याला विचारलं अरे मी तुला एवढा चांगली संधी देतोय मग तुला ह्याचा काही आनंद झाला नाही का? एवढा तुला प्रोग्राम करण्याचा चान्स मिळतोय तर तुला त्याच्याबद्दल आनंद झाला नाही का? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले माझ्यापेक्षा नानांना त्याचा जास्त आनंद होईल. तो का शिरीष काय म्हणाला त्यांना की म्हणजे एकदम मजबूत कणखर उत्तर दिले काय दिलं की मला आनंद तर झालाय पण माझ्यापेक्षा जास्त आनंद हा कोणाला होईल की माझ्या नानांना होईल माझ्या वडिलांना होईल. नाना म्हणजे त्याचे वडील त्यांना हा आनंद खूप जास्त होईल असं त्याने लेखकांना सांगितलं. मग अशा प्रकारे या पाठामध्ये हा जो पाठ आहे आजच्यापर्यंत हा पाठ एवढाच होईल. पुढच्या तासाला आपण पुढे बघूया. पण तर आजच्या तासामध्ये आपण इथपर्यंतच पाहूया. पुढे पुढचं लेसन पुढे बघूया नंतर पुढच्या तासामध्ये. तर आता तुम्हाला काय करायचं आहे हे जे मराठीतले काही आता मी शिकवलेला जो पाठ होता त्याच्यामध्ये जे काही कठीण शब्द आहेत कठीण वर्ड्स आहेत त्याचे तुम्ही शब्दार्थ वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आणि हे जे पाठ आतापर्यंत मी तीन पॅसेज शिकवले त्या पॅसेजचे प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्या पॅसेज मध्ये हे हा पहिल्यांदा हा पाठ वाचण्याचा प्रयत्न करायचा वाचायचा आहे रीडिंग करायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये असणारे प्रश्न हे प्रश्नांची उत्तरे ह्या पॅसेज मध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे.